अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाभारत रामायण या पवित्र ग्रंथांविषयी अवमानकारक वक्तव्य करणारे खासदार शरद पवार याबरोबरच अयोध्येच्या राम मंदिर जागेवर पूर्वी बुद्ध विहार होते असे दिशाहीन वक्तव्य करणारे खासदार रामदास आठवले यासह संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण करणारे प्रकाश पोहरे यांचा जामनेर तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या वतीने आज निषेध मोर्चा काढून तीव्र धिक्कार करण्यात आला। शहरातील बाबाजी राघव मंगल कार्यालयातून वारकरी बांधवांनी या निषेध मोर्चाला सुरुवात केली। हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या या तिघा बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली। टाळ मृदुंगाच्या गजरात यावेळी असंख्य वारकरी बांधव हजर होते। आज आपण सगळं जामनेर तालुक्यातले वारकरी आज निषेध मोर्चा काढतोयचं कारण असं आहे की कोणीही उठतं सुटतं आमच्या पवित्र ग्रंथाविषयी आमच्या धर्माविषयी त्या ठिकाणी अपशब्द वापरताय, बोलू नये पण बोलावं लागतं। बऱ्याच पटेलच्या मनामध्ये कुतूहलचा विषय आहे आणि एवढा मोठा आज गुरुवारचा बाजार असताना फक्त 200-250 लोकांपर्यंत आपण त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय आज निषेध मोर्चामध्ये आलेलो आहोत, अजूनही आपण झोपलेलो आहोत। हा पक्षाचा विषय नाही, हा वारकऱ्याचा विषय नाही, हा धर्माचा विषय आहे आणि वैष्णव वारकरी संप्रदायाने तुमचा आपला धर्म त्या ठिकाणी वाचवलेला आहे। कुठेतरी आवाज उठला पाहिजे, त्याचं कारण आहे। बोलून एक बोलून टाकतो, महाराष्ट्राचे 3 वेळा जे माजी मुख्यमंत्री राहिलेत शरद पवार सारख्या एका विद्वान माणसानं, ज्ञानी माणसानं रामायण आणि पवित्र महाभारत ग्रंथाची या देशाला आता गरज उरली नाही म्हणून आमच्या वक्तेबाबांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की आता शरद पवार साहेब तुमची आता देशाला कोणाला गरज नाही। केंद्रामध्ये त्या ठिकाणी कोणी बसतं, कोणी उठतं, कोणीही बोलतं, राम मंदिर त्या ठिकाणी महाराज म्हणजे बुद्ध विहार आहे, हा एक संशोधनाचा भाग आहे, पण रामदास आठवड्यांनी असं बोलू नये। दुसरं, प्रकाश पोहरे यशोनीचा संपादक आहे, त्याला सांगितलं की तुकाराम महाराजांना विवाह कसं काय घ्यायला आलं, त्या रवींद्र तकिकला सांगितलं औरंगाबादच्या की तू त्या पेपरमध्ये दे ते लेख तुला देऊन टाक, त्याच्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे की 450 वर्षापूर्वी विमान होतं का, आता याच्या बापाला याच्या आईला काही रामायण माहीत नाही, पुष्पी कुमार याच्या व्यक्ती त्यांना माहीत नव्हतं, असो नास्तिक लोक बोलतील काही विश्वास नाही, नास्तिक लोक काही बोलतील काही विश्वास नाही, पण आस्तिक सुद्धा आपले आपले बोलायला लागले, म्हणून कुठंतरी आपला आवाज शासनापर्यंत गेला पाहिजे। म्हणून माननीय तहसीलदार साहेबांना समस्त वारकऱ्याची भावना त्या ठिकाणी कळवण्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत। गजानन महाराज मांडवेकर, लखन महाराज किसखेडकर, परमेश्वर महाराज गुणखेडकर, श्रीराम महाराज त्या ठिकाणी माल दाभेकर, इतर सगळी मंडळी या ठिकाणी जमा झाली वारकरी मंडळी, जी फक्त निमित्तानं आहे, त्याचं कोणी मालक नाही, कोणी चालक नाही, आपण सगळे त्या ठिकाणी एक वारकरी आहोत आणि वेळोवेळी ज्यावेळी तुमच्या संप्रदायावर आमच्या संप्रदायावर ज्यावेळी पवित्र ग्रंथावर बोलणं कोणी असं वाईट बोलत असेल तर आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे। चंद्र भगवान की जय। गीता से क्या नाता है, गीता हमारी माता है। धार्मिक ग्रंथाबद्दल रामायण असेल महाभारत असेल आपले धार्मिक जेवढे आपल्याला संस्कृती त्या ठिकाणी शिकवतात, मर्यादा शिकवतात किंवा जगावं कसं हे गीता शिकवते, वागावं कसं हे रामायण शिकवते, असे जे ग्रंथ आहेत की जे आपल्याला वागायला जगण्याचा संदेश त्या ठिकाणी देत आहेत आणि अशा ग्रंथाबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांचा त्या ठिकाणी निश्चितच आपण सर्व मिळून या ठिकाणी जाहीर निषेध केलाच पाहिजे। मला असं वाटतं, बघा, परकीय धर्माबद्दल कोणाची बोलण्याची हिंमत नाही, मग या ठिकाणी दर 6 महिन्याला कोणीतरी उठतो
आणि तुकोबाराबद्दल बोलतो कोणीतरी उठतो, त्या ठिकाणी धर्मग्रंथाबद्दल बोलतो कोणीतरी उठतो आणि संस्कृतीबद्दल बोलतो. जणू काही या ठिकाणी असं वाटायला लागलं की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ही मालिकाच त्या ठिकाणी का सुरू झाली असं त्या ठिकाणी आज आपल्याला तो प्रश्न पडतोय. मग हे नेहमी उठणं आणि कशातरी विषयी संताविषयी बोलणं, बघा वारकरी संप्रदायाविषयी बोलणं, तुकोबाराबद्दल बोलणं, धर्माबद्दलचं बोलणं, मग याच्या पाठीमागे काही त्या ठिकाणी राजकीय षडयंत्र आहे का असा प्रश्न आम्हा वारकऱ्यांना काहीतरी त्या ठिकाणी कुठंतरी निर्माण होतोय. मग आज या ठिकाणी आम्ही हा जो मोर्चा शांततेच्या मार्गाने इथपर्यंत तहसीलदार साहेबांपर्यंत त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे, हा आजचा मोर्चा शांततेच्या मार्गाने आहे. परंतु याची जर सरकार कुठं दखल घेत नसेल तर पुढच्या वेळेस जामनेर तालुकाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमची वारकरी प्रत्येक ठिकाणी मोर्चा काढून या अशा वक्तव्यांचा जाहीर निषेध करतील असं सर्व वारकरी मंडळीच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान इथे श्रुती हा स्मृती हा सदाचार हा स्वसज्ज प्रियमात्मन हा यतुर्विधनम प्रभु साक्षात धर्मश्च लक्षणम इस धर्म के लिए यहाँ पे आने वाले मेरे भारत वंश साधु संत भाई बहनों अपने या पवित्र ग्रंथाबद्दल पवित्र स्थळाबद्दल रामायण महाभारत राम कृष्ण जिथे भारत देश हा संत सज्जनांचा ऋषी मुनींचा विचारवंतांचा भाग्यवंतांचा असा देश असताना या हिंदुस्थानामध्ये आम्ही जन्माला येऊन जर आमच्या ह्या पवित्र ग्रंथावर आमचेच हिंदुस्थानी आमचेच हे भारतवासी जर किचळ उठवण्याचं काम करत असेल तर हा वारकरी संप्रदाय आणि हा रामभक्त कदापि सहन करणार नाही, कदापि सहन करणार. जिथे उत्तम सर्व धर्मान्यम हिंदू धर्म हा मुच्यते अरे जगामध्ये श्रेष्ठ असलेला हिंदू धर्म जिथे आईना अकबरी ग्रंथामध्ये मोहम्मद पैगंबर टिपू सुलतान यांनी म्हणावं की पवित्र असा हा हिंदू देश, पवित्र अशी ही गंगा, पवित्र असे राम कृष्ण त्यांनी म्हणावं म्हणजे त्यांना हे कळतं. आणि आम्हा हिंदुस्थानांना जर हे कळत नसेल तर याच्या अपेक्षा खेदाची बाब दुसरी कोणतीच नाही. आमचा हा धर्म पवित्र असताना अरे राम आणि कृष्ण हे काय करणार, साहेबाच्या पुण्य नगरीमध्ये तुम्ही वाचला असेल कृष्णाबद्दल शिंतळे उडवले जातात, रामाबद्दल उडवले जातात, राम जन्मभूमीबद्दल उडवले जातात. अरे राम काय करणार, अरे राम करण्यासाठी कृष्ण करण्यासाठी रामासारखं व्हावं लागेल आणि रामासारखं झालात तरच तुम्हाला धर्म कळेल. आणि या धर्मावर शिंतळे उडवले जातात आणि कदापि सहन केले जाणार नाही. क्योंकि पेड से गिरे हुए पत्ते नहीं है हम, पेड से गिरे हुए पत्ते नहीं है हम. अरे ग्रंथों पे कीचड़ उठाने वाले जरा औकात में रहो. अरे ये साधु संत के मर्द मराठा छत्रपति शिवा के मराठे है हम, मराठे है हम. म्हणून कोणी विचार करावा बोलताना या ग्रंथावर या देवदिकांवर या साधू संतांवर. मला हेच सांगायचं आहे तुम्हाला, कारण आम्ही मराठ्या, आम्ही मराठ्या प्रमाणेच आहोत. कारण काटेरी कळीतून उमलतं त्याला गुलाबाचं फूल म्हणतात, काटेरी कळीतून उमलतं त्याला गुलाबाचं फूल म्हणतात, तांदूळ शिजवला जातो त्याला भात म्हणतात. आणि जो ग्रंथ संपदा देवदिकांना जाणतो ना त्यांना मराठ्याची आवल्याद म्हणतात, मराठ्याची आवल्याद म्हणतात. किशिले तो ग्रंथ संपदा की शान है, हिंदुस्तान तो हमारी जान है. हिंदुस्तान में रहने वाले कई कीचड़ उठाने वाले कहीं बेमान है और भी मेरा भारत देश मान है, भारत देश मान है. आज या ठिकाणी आपण संपूर्ण जामनेर तालुक्यातील वारकरी मंडळी एकत्रित का जमले, कशासाठी जमले, आपल्याला काय करायचं आहे प्रत्येकाला श्रोत आहे. आपला वारकरी संप्रदाय किती व्यापक आहे आपल्याला सर्व जाणीव या विषयाची आहे. पण या मीडियाच्या माध्यमातून पेपराच्या माध्यमातून बुद्धिवादी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ही विचारधारा ठिकाणी मांडतोय. वारकरी काय आहे, वारकऱ्यांची भावना खूप व्यापक आहे. वारकरी क्षेत्रामध्ये वर्णाला, जातीला, लिंगाला कुठल्याच गोष्टीचा या ठिकाणी भेदभाव झालेला जात नाही. एवढा असून सुद्धा हा वारकरी संप्रदाय एवढा व्यापक आहे, याने प्रत्येक धर्माला एका जागी आणलं, एका छत्राखाली आणलं, कुठल्याच प्रकारचा भेद न शिल्लक ठेवता एवढं छानपैकी हे वाङ्मय या वारकरी क्षेत्राने संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवलं. या आपल्या धर्मातील आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वंदनीय वाचनीय जे काही ग्रंथ संपदा आहे त्यामध्ये रामायण असेल, महाभारत असेल, चांगल्या चांगल्या सुज्ञ व्यक्तींनी या महाभारताचा, रामायणाचा किंवा तुकोबाऱ्याचं जीवन काय आहे, कदाचित तुकोबाराय समजण्यासाठी वारकऱ्याच्या कुळातच आणि घरातच जन्मायला लागते. एवढं मोठं तुकोबाऱ्यांचं वैभव, पण तुकोबाऱ्यांबद्दल कोणातरी एका बुद्धिहीन माणसाने अपशब्द बोलावे. एवढंच नाही, रामायण असेल, महाभारत असेल, तीर्थक्षेत्र असेल,
आणि मी याच्या पुढे जाऊन सांगेल, आजपर्यंत कोणी किती जरी अपशब्द किंवा काही जरी बोलण्याचा प्रयत्न केला असेल तरी वारकरी संप्रदाय म्हणजे आज जंगलामध्ये वावरणारा एक हत्ती आहे. अशा भल्या मोठ्या हत्तीवर किती जरी कुत्रे भुंकले तरी सुद्धा या भुंकण्याने या हत्तीला काहीच सुद्धा दोष येणार नाही. एवढंच नाही तर मोठ्या बैलाच्या शिंगावर किती माशा बसल्या त्या बैलाला कळत नाही, त्या बैलाला वजन सुद्धा होत नाही. अशा मोठ्या शिंगाचा आपला वारकरी संप्रदाय असे किती लोक जरी बोलत असतील तरी सुद्धा संप्रदायाचं केस वाकडं होणार नाही. पण मला याच्या पुढचं बोलायचं आहे, कोणी जरी किती प्रकार केला आम्हाला समजते या मोर्चातनं या निषेधातनं एकदम त्यांच्या तोंडामध्ये आम्ही कापूस बुंबू शकणार नाही. पण तरीसुद्धा या विषयाची दखल घेणारा कुठंतरी एक वारकरी आहे या विषयाची जाणीव करून देण्यासाठी आणि याच विषयासाठी आपण संपूर्ण मंडळासाठी जमलात. वास्तविक पाहिलं तर आपल्या जामनेर तालुक्यामध्ये अनेक अनेक नाही प्रत्येक गावामध्ये हजारो वारकरी आहे. पण आम्हाला हे दाखवायचं नाही की आमचे वारकरी एवढे. आज इथं जमलेल्या एका एका वारकऱ्याच्या मागे हजार वारकरी, हे लक्षात ठेवा. आज हे वारकरी आलेत, मी तहसीलदार साहेब असतील, आपले पोलीस निरीक्षक साहेब असतील, सर्वांच्या समोर ज्यांनी या विषयावर आजपर्यंत विरोध केला, प्रभू रामचंद्राचं वाङ्मय असेल, तुकोबाऱ्यांचा असेल, महाराजांचा गाथा असेल, या प्रत्येक विषयाबद्दल ज्यांनी अपशब्द उच्चारले त्यांनी या ठिकाणी जाहीर जाहीर पेपर आणि मीडियावर वारकरी संप्रदायातील प्रत्येक वारकऱ्याची जाहीर माफी मागावी यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलो याचा निषेध करत आहोत. खरोखर या ठिकाणी जे आपण उपस्थित झालात, आमचे परमपूज्य परमेश्वरजी महाराज की जे आपल्या वारकरी संप्रदायाच्या तालुक्याच्या जिल्ह्याचे आधारस्तंभ आहेत, ते स्वतः साक्षात या ठिकाणी आपल्यामध्ये आहेत. तिथे एकटे नसून त्यांच्या संपूर्ण भावना घेऊन सगळे कीर्तनकार लोक या ठिकाणी सोबत आहेत. मी परमेश्वराला विनंती करतो की अशा आमच्या धर्मावरती ग्लानी आणणारे जे लोक आहेत त्यांना अशी शिक्षा दे. शिक्षा तर परमेश्वरानं त्याला ऑलरेडी दिलेली आहे, पण पुनश्च अशी शिक्षा दे की अशा माणसाचा जन्म येऊ देऊ नको. या पृथ्वी तलावरती पृथ्वी तलावरती पवित्र लोकांची गरज आहे, अधर्मी लोकांची गरज नाही आहे. म्हणून मी या ठिकाणी माझ्या विठाई ग्रुपचाही या ठिकाणी आपल्याला सपोर्ट करतो आणि आपल्या आंदोलनाला माझ्या विठाई ग्रुपमध्ये शुभेच्छा देतो आणि आम्ही तुमच्या याच्यामध्ये सामील झालो आहे. तसेच या ठिकाणी जितूभाऊ आलेले आहेत हेही आपल्या सोबतच आहेत, जे भारतीय जनता पार्टीचे भाऊंचं सोबत काम करतात. या ठिकाणी श्रीराम महाजन आहेत, समाधान भाऊ वाघ आहेत आणि आपली संपूर्ण टीम आहे की जी तुमच्या विचारांशी जुळते. आज आम्हाला लक्षात आलं की तुम्ही कशा करता आले आम्हाला माहीत नव्हतं, पण तो आज आमच्या लक्षात आलं आणि आम्हीही तुमच्या सोबत आहोत या ठिकाणी मी घोषित करतो. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका सद्गुरु दादा महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय. या ठिकाणी आज पवित्र रामायण महाभारत ग्रंथावर आणि मोठ्या शासकीय पुढाऱ्याने आणि जे आरोप केले त्या आरोपाचं निवेदन तहसीलदार साहेबांना देण्याकरता या ठिकाणी जामनेर तालुका वारकरी संप्रदायातर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला आणि तहसीलदार साहेबाला निवेदन देण्यात आलं. तर याच्याबद्दल विचार होऊन वेळोवेळी जे आपल्या धर्मावर साधूसंतांवर पवित्र ग्रंथांवर आणि ज्या काही टीका होतात याची सरकारने दखल घ्यावी म्हणून विनंतीपूर्वक या ठिकाणी हा शांतीपूर्वक निषेध मोर्चा पार पडलेला आहे. 4/8/2018 वार गुरुवार आम्ही समस्त जामनेर तालुक्यातील वारकरी मंडळी तहसील कार्यालयावरती वारकरी संप्रदायाचा निषेध मोर्चा घेऊन आलेलो आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी सांगितलं की रामायण महाभारताची पवित्र ग्रंथाची गरज नाही आज देशाला. मग गरज आहे कशाची? म्हणून आमच्या वारकरी संप्रदायाच्या भावना दुखवलेल्या आहे, त्यांनी माफी मागावी. त्याचप्रमाणे रामदास आठवले म्हणतात की राम अयोध्या भूमी आहे, प्रभू रामचंद्राची भूमी नसून आमचं बुद्ध विवहार आहे. आमची विनंती आहे की तो इतिहास घडलेला आहे, इतिहासाची प्रवृत्ती करू नका आणि खुर्चीची त्या ठिकाणी महाराज चटके घेऊ नका, अशी आमची विनंती आहे. त्याचप्रमाणे एक पत्रकार आहे देशोन्नतीचा प्रकाश पोहरे, तो सुद्धा आमच्या तुकोबरायावरती लांछनात त्या ठिकाणी आरोप केले की तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेलेच नाही, कारण विमान आलंच नाही. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायाच्या भावना दुखवल्या. कुठंतरी आमचं सरकारी दरबारी शासनाला आमची माहिती कळावी, आमचं दुःख कळावं म्हणून त्या ठिकाणी आम्ही हा निषेध मोर्चा सगळे वारकरी संप्रदायाच्या आधिपत्याखाली आलेला आहे. मी सौत गजानन महाराज मांडवीकर, लखन महाराज चिचकेडेकर, श्रीराम महाराज मालदबाडीकर, बाळकृष्ण महाराज वाकोतकर, परमेश्वर महाराज आमचे गोंडखेडकर, असे सगळे टाळकरी वारकरी मंडळी सगळी, पण ही मंडळी प्रतिनिधी स्वरूपामध्ये यांनी त्या ठिकाणी कष्ट घेतले. पुण्याच्या सगळे वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले. पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला सहकार्य केलं, तहसीलदार साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं,
पत्रकार बंधूंनी तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करता, सगळ्यांचे धन्यवाद. जामनेर तालुका समस्त वारकरी महामंडळाने या ठिकाणी दर दिवशी दर 6 महिन्याला कोणीतरी उठतं आणि धार्मिक ग्रंथाबद्दल वारकरी संप्रदायाच्या संताबद्दल कोणीतरी आक्षेपार्थ त्या ठिकाणी वक्तव्य करत आहे हे महाराष्ट्रामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून चालत आहे. म्हणून याला कुठंतरी आडा घातला जावा, कुठंतरी यांना त्या ठिकाणी यांच्यावर कुठंतरी कारवाई व्हावी याकरता आज समस्त जामनेर तालुक्याच्या वतीनं आम्ही सर्व वारकरी मंडळाने या ठिकाणी तहसीलवर मोर्चा आणलेला आहे. आज या ठिकाणी हा मोर्चा शांततेनं पार पडलेला आहे. परंतु जामनेर तालुक्यातील संपूर्ण वारकरी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही असा जाहीर निषेध करत आहोत की आता हा मोर्चा शांततेनं या ठिकाणी पार पडला, पण हे जर असंच असंच चालत राहील, सरकार जर यांच्यावर कारवाई करत नसेल, तर आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये वारकऱ्यांचे असेच मोर्चे त्या ठिकाणी निघतील. म्हणून सरकारने याची दखल घ्यावी की शांततेच्या मार्गाने आलेल्या ह्या वारकऱ्यांचा त्या ठिकाणी सत्कार करावा आणि ज्यांनी चुकीचे वक्तव्य या ठिकाणी केलेले त्यांनी जाहीर माफी मागावी असे हरिभक्त पारायण मी चिंचखेड्याच्या वतीने हरिभक्त पारायण भागवताचार्य लखनजी महाराज चिंचखेडेकर तसेच समस्त आमचे आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं जामनेर तालुक्यातील सर्व वारकरी मंडळ कीर्तनकार भागवताचार्य सर्वांच्या वतीनं या ठिकाणी हा मोर्चा पार पडत आहे की महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे, महाराष्ट्र हा वीरांची भूमी आहे, महाराष्ट्रातील असा एक तालुका नाही जो संतांच्या पादस्पर्शाने पवित्र झालेला नसेल. एवढं महाराष्ट्राचं हे वैभव असताना सुद्धा संतांचं भलं मोठं वाङ्मय, संतांचं भलं मोठं योगदान या महाराष्ट्राला प्रभावित करत असताना दिसून येते. एवढं असतानासुद्धा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये व्यापक रूपाने बाळगत असतानासुद्धा प्रत्येक आबाल वृद्ध बाल असेल यांना संस्कृतीचा आणि संस्काराचा वारसा वारकरी संप्रदाय पुरवत आहे. एवढं वैभव महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा असूनसुद्धा वारकरी संप्रदाय ज्या ग्रंथावर ज्या संहितेवर ज्या आधारावर आज स्थिर आहे उभा आहे असं त्यामध्ये रामायण असेल, महाभारत असेल, श्रीमद भागवत कथा असेल, तुकोबारांची गाथा असेल, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी असेल, अशा भल्या मोठ्या वाङ्मयांचा कोणीतरी बुद्धिहीन माणूस कुठल्या तरी एखाद्या अपशब्दाने आमच्या वारकऱ्यांच्या भावना दुखवत असेल तर हे आता कोणी सहन करणार नाही. कारण वारकऱ्यांची भूमिका संतांच्या शब्दात बोलायचं झालं तर मऊ मेणा हुणी आम्ही विष्णुदास कठीण वज्राचं भेदू ऐसे. संत मंडळी वारकरी हे मेणापेक्षा सुद्धा मऊ आहे आणि जर वेळ आली तर हे दगडापेक्षा सुद्धा कठीण व्हायला तयार असतात असं या मोर्चातनं आम्ही या ठिकाणी दाखवू सुद्धा शकतो. आजचा हा शांततेचा मोर्चा आहे. ज्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाबद्दल ग्रंथाबद्दल संतांबद्दल अपशब्द काढले त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. या मोर्चातून अशा बोलण्याचाच निषेध करतो. धर्माचे पालन करणे पाखंडी खंडन. आपल्या भारतामध्ये काही पाखंडी लोक या भूतालावर जन्माला आले, त्यांच्या तोंडून धर्मग्रंथ रामायण महाभारत या ग्रंथाविषयी अवमान होईल असे त्यांच्या तोंडून वक्तव्य झालं, शब्द वापरले गेले, त्याबद्दल या जामनेर तालुक्यातून आम्ही सर्व टाळकरी माडकरी सर्व वारकरी हा एक निषेध मोर्चा म्हणून या वक्तव्याच्या विरोधामध्ये या तहसील कचेरीवर आम्ही शांततेच्या रूपाने या ठिकाणी आलो आणि तहसीलदार साहेबांनी आमच्या या निषेध मोर्चाचा शासनाकडे पाठपुरावा करून शासनापर्यंत आमची जाण पोचवावी अशी मी शासनाला विनंती करतो. ज्या शरद पवारांनी रामायण महाभारत तसेच सर्व संतांविषयी निंदा करणारे जितके महाराष्ट्रामध्ये नास्तिक लोक असतील त्या नास्तिक लोकांचा आम्ही वारकरी संप्रदायात जाहीर निषेध करत आहोत. रामकृष्ण, आम्ही जामनेर तालुक्यातले सर्व वारकरी या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे. निषेध व्यक्त करण्याचं कारण की शरद पवारजी सारख्यांनी आपल्या हिंदू धर्माचा एक पवित्र ग्रंथ महाभारत आणि रामायण याच्याबद्दल आपण शब्द बोलावेत हे निषेध करण्यासारखी गोष्ट आहे. याच्यामध्ये अजून एक कारण असं आहे की आपल्या भारतामध्ये एक फॅशन तयार झालेली आहे, ती अशी आहे की कोणीही यावं आणि हिंदू धर्माच्या नाकावर टिकली मारावी, हिंदू धर्माबद्दल अपशब्द बोलावे, हिंदू धर्माच्या ग्रंथांबद्दल अपशब्द बोलावे, हिंदू लोकांच्याबद्दल अपशब्द बोलावे आणि मग इतर लोकांचे मतं आपण आपल्या पदरात पाळून घ्यावे ही फॅशन झालेली आहे. मी या ठिकाणी असं व्यक्त करतो, जर इतर लोकांची अशी भावना आहे की त्यांना अनुकूल जर एखादी पुढारी बोलत असला तर त्याला इतर लोक मतदान करतात, मग आमचा हिंदू धर्म इतका नेभळत का आहे की आमच्या हिंदू धर्माबद्दल इतकं वाईट बोलून
आम्ही त्यांचे धांडे सामोरे करण्याची तयारी करतो. इतका नेभळट आपला हिंदू धर्म आहे आणि या गोष्टीचा या राजकीय पुढाऱ्यांनी फायदा घेतलेला आहे, गैरफायदा घेतलेला आहे. म्हणून आता याच्यापुढे वारकरी संप्रदायाने जागृत व्हायला पाहिजे की आपल्या विरोधात, आपल्या धर्माच्या विरोधात, आपल्या संतांच्या विरोधात कोणीही असो, त्या ठिकाणी मामाफुईचं नातं न ठेवता त्या ठिकाणी एकनिष्ठ राहावं आणि त्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्यावी अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. नमस्कार, आपण आलेलो आहोत तहसील कार्यालय या ठिकाणी. तहसील कार्यालय या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा आज मोर्चा आलेला होता. माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी महाभारत व रामायण याबद्दल अपशब्द वापरलेले असल्याकारणाने त्याच्या निषेधार्थ आज वारकरी संप्रदायाने तहसील कार्यालयावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा आणलेला होता व त्यांनी त्यांच्या या निषेधाचं निवेदन तहसीलदार यांना दिलं. कॅमेरामन सचिन माळीसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.